आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे वस्तू आणि सेवा कर विभागानं कर चुकवेगिरी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आज मुंबईत वस्तू आणि सेवा कर विभागाची आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक गोष्टींबाबत डेडिकेटेड सायबर इंटेलिजन्स युनिटकडे विभागानं मागण्या नोंदवाव्यात असं त्यांनी सांगितलं महागाई कमी करण्यासाठी सरकारनं खाद्यान्नांवर वस्तू आणि सेवा कर कमी करावा अशी मागणी व्यापारी महासंघानं केली आहे सध्या खाद्यान्नावर आकारला जाणारा पाच टक्के वस्तू आणि सेवा कर कमी करून तो दोन टक्के इतका करावा अशी आग्रही मागणी करणारं पत्र या महासंघाचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी पंतप्रधान केंद्रीय अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कथित वक्तव्य प्रकरणी अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तार यांच्या बडतर्फीची मागणी केली राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतरिम निकाल जाहीर झाले आहेत परिषदेच्या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी आवश्यक असल्यास संबंधित शाळांच्या मार्फत सतरा डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीनं हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती भवनात भारताचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित आज सेवानिवृत्त होत आहेत न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश असतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार